कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून प्रशासनाच्या वतीनं कठोर अंमलबजावणी केली जाते. विदेश व दुसऱ्या राज्यातून आलेल्यांनी स्वतः माहिती देण्याचं आवाहन केलंय. मात्र 11 तिर्किस्तानी आणि दिल्ली, ओडिसा व केरळ येथील प्रत्येकी असे एकूण 14 व्यक्ती मस्जिदमध्ये असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतलंय. या 14 व्यक्तींना शहरातील वन अकादमी येथे होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलंय. ही कारवाई रामनगर पोलिसांनी केली आहे. यावेळी महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून संपूर्ण जगात कोरोनानं धुमाकूळ घातलाय. देशासह राज्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. सर्व जिल्हा राज्याच्या सीमा सील करण्यात आल्यात. विदेश व दुसऱ्या राज्यातून आलेल्या नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रशासनाकडे नोंद करावी आणि होम क्वारंटाईनमध्ये राहावं अशा सूचना जिल्हा प्रशासनातर्फे वारंवार देण्यात येतात. मात्र तुकुम परिसरातील एका मस्जिदीमध्ये रशियातील तिर्किस्तानातील 11, दिल्ली, ओडिसा आणि केरळ येथील प्रत्येकी 1 असे एकूण 14 व्यक्ती वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रामनगर पोलिसांनी आज दुपारच्या सुमारास छापा टाकला. यावेळी 14 व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना वन अकादमी येथे होम क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आलंय. आयपीआय डायरेक्टर पीएसआय कापडे आणि आमच्या सर्व टीमनी माहिती मिळाल्यावरून एक तुकुम तलावाच्या एका मस्जिदमध्ये काही बाहेरच्या राज्यातले आणि बाहेरच्या देशातले काही नागरिक आहेत अशी माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी ते गेले. त्यांनी खात्री केल्यानंतर महानगरपालिकेशी आणि आमच्या मेडिकल टीमशी कॉन्टॅक्ट केला. त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांनी चेकअप केला असता खरोखर एक काही लोक मिळाले तर त्यांना मेडिकल करून त्यांना क्वारंटाईन करून त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनला पाठवण्याची कारवाई सुरू आहे.